नमस्कार मंडळी, गणेश सपकाळे चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि आपल्या समोर आहे एक आहे खोपटे। आणि या खोपट्यावर कविता केलेली आहे राजमंत्री। सप्टेंबर 1974 सालची ही कविता आहे। आणि या कवितेचं नाव आहे खोपटे। बघा खोपटे या कवितेमध्ये तुम्हाला नक्की त्या खोपट्यावरील आलेला प्रसंग, आजूबाजूचा प्रसंग राजमंत्री यांनी काय आहे दिलेला आहे। राजेंद्र मंत्री यांचं नाव आहे। तर सुरू करूया कविता खोपटे। तांबड्या मातीत गर्द झाडीत उभे खोपटे पाय रोवून, तांबडी माती आहे आणि गर्द अशी झाडी आहे आणि पाय रोवून उभं आहे खोपट। माळाच्या मागे ओढ्यांच्या संगे सरळ वाकडी ही पाऊल वाट। आणि त्या खोपट्याच्या माळांच्या मागे आहे, ओढ्यांच्या बरोबर आहे आणि वाकडी पाऊल वाट तिथं दिलेली आहे। भिंती बांबूंच्या मातीचा लेप भेगा हातभर कलते छप्पर। आता त्या खोपट्याच्या बाजूला बांजूंची काय आहे, भिंत आहे आणि मातीचा त्याला त्या भिंतीला लेप लावलेला आहे, हातभर भेगा आहे आणि कललेलं काय आहे त्या खोपट्याच्या बाजूला छप्पर आहे। पुढे बघा, तांबूस पिवळा सूर्याचा गोळा उतरे पाण्यात हळुवार संत। संध्याकाळची वेळ आहे आणि त्या सूर्याचा गोळा काय आहे, तांबूस पिवळा झालेला आहे आणि पाण्यामध्ये संतवारपणे हळुवारपणे तो पाण्यामध्ये काय आहे, जणू काय आहे, उतरत आहे। अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे। पुढे बघा, एकले शेत शेजारी कुरण, एकटं शेत आहे आणि बाजूला काय आहे, कुरण आहे। ओरडे कावळा मातला अंधार, आणि काय झालं, कावळा मोठ्याने ओरडत आहे आणि काय आहे, अंधार मातलेला, याचा अर्थ काय आहे, अंधार सर्वत्र काय आहे आता पसरलेला आहे। पुढे बघा, त्यांनी दिलेला आहे दूरचे खेडे लुकलुकते दिवे। आणि त्या खोपट्याच्या दूरवर काय आहे, एक खेडं वसलेलं आहे आणि ते खेडं काय आहे, लुकलुकते दिव्याने काय आहे, समोर दिसतं आहे। जसे रानात वाघाचे डोळे, जसं काय आहे, रानामध्ये काय आहे, वाघाचे डोळे जसे लुकलुकतात, तशाच पद्धतीने ते लांबचे असलेले गाव आहे, त्या गावातले दिवे कसे काय आहे, जणू लुकलुक करत आहे। चंद्र डोईवर, डोईवर म्हणजे डोक्यावर चंद्र आहे। चांदणे अनेक आहे वाहत्या पाण्यात, जणू काय आहे, त्यांचे काय प्रतिबिंब उमटलेले आहे आणि जणू काय आहे, ते चांदणे आणि चंद्र उमटे तरंग, ते काय आहे, पाण्यामध्ये जणू काय आहे, तरंगताना दिसतात आहे। आता माळात उभा वेताळ, वेताळ म्हणजे भूत आणि भोवताली भूते साक्षीदार, त्या वेताळाच्या भूता बाजूला काय आहे, जणू भूते साक्षीदार। बघा, संध्याकाळ झाली, रात्र झाली, तर माळामध्ये जणू काय आहे, त्या सावल्या जणू काय आपल्याला काय वाटतात, भूतासारख्या वाटतात, त्याचा देखील काय आहे, त्यांनी वेताळ आणि भूत असा काय आहे या खोपट्या या कवीमध्ये वर्णन केलेलं आहे। पुढे बघा, झुडपांच्या दाटीत किंचित सावध घेई कानोसा कोल्हा लबाड। बघा, कोल्हा तिथं लपलेला आहे त्या झुडपांच्या बाजूला सावध रीतीने आणि कानोसा डोळा घेत आहे, जणू काय आहे, कोण शिकार येण्यासाठी तो काय आहे, कोल्हा लबाड कानोसा घेतलेला आहे। शेवटची ओळ बघा, तांबड्या मातीत गर्द झाडीत उभे खोपटे पाय रोवून, अशा या तांबड्या मातीमध्ये गर्द झाडीमध्ये हे उभं रोप काय आहे, पाय रोवून उभं रोपट खोपट काय आहे, उभं आहे। राजेंद्र मंत्री यांची सप्टेंबर 1974 सालची ही कविता तुम्ही कधी ऐकली नसेल तर आता ऐका आणि सर्वांना देखील शेअर करा, कारण कविता तुम्ही देखील करू शकता। कविता करणे, कविता सर्वांसमोर सादर करणे, त्या कवितेमधला अर्थ, कवितेमधला भावार्थ, कवितेमधली शिकवण आपल्या समोर सहजरित्या लक्षात येते। माझं हा प्रयत्न आवडला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, सगळ्यांना शेअर करा। जय हिंद, वंदे मातरम।